कुठल्या बॅकग्राऊंड मधून येत असतात, तुमचे पॅरेंट्स काय करतात, किंवा घरामध्ये अजून किती लोक एज्युकेटेड आहात, हे खूप मॅटर करत असतं. त्यामुळे मी या गोष्टी थोड्याशा क्लिअर करेन, कारण जे पण स्पर्धा परीक्षेला अपिअरिंग स्टुडंट असतात त्यांच्या मनात हा एक न्यूनगंड असतो की आमच्या घरात कोणीही या बॅकग्राऊंडचं नाही आहे, तर मग मी एक्झाम क्रॅक करू शकेल का? तर मला वाटतं की मी त्याचं एक जिवंत उदाहरण आहे की कोणतंही लीगल बॅकग्राऊंड नसताना, घरात कोणीही जज नसताना, घरात कोणीही ॲडव्होकेट नसताना मी हे एक्झाम क्रॅक करायचं स्वप्न पाहिलं आणि ते मी प्रत्यक्षात पण उतरवलं. तर माझ्याबद्दल ही छोटीशी मी एक स्टोरी सांगेन, ती तुम्ही सगळ्यांनी ऐकावी. तर माझा लहानपणीचं एज्युकेशन, प्रायमरी सेकंडरी सगळं जे कॉलेजपर्यंतचं एज्युकेशन आहे ते फलटणमध्ये झालं. माझ्या आई वडील दोघी वेल एज्युकेटेड होते, त्यामुळे मला एक प्लस पॉईंट तो होता की मला काही गोष्टी नवीन कळत गेल्या, कारण त्यांच्यामधून वेगवेगळ्या परीक्षांची माहिती होत गेली की MPSC UPSC अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही ओपन कॉम्पिटिशनमध्ये उतरता आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया तुम्ही प्रत्येक स्टुडंटला चॅलेंज करत असता. आणि अशी या एक्झाम फक्त एकमेव आहेत ज्याच्यामधून तुम्हाला डिरेक्टली लोकांची सर्व्हिस करता येते, डिरेक्टली लोकांशी कम्युनिकेट करता येत होतं. त्यामुळे माझं मग एज्युकेशन इथे फलटणमध्ये झालं, प्रायमरी सेकंडरी. माझं मीडियम ऑफ एज्युकेशन पूर्णपणे मराठी होतं, त्यामुळं माझे जे बेसिक कन्सेप्ट होते ते लहानपणीच एवढे क्लिअर झालेले की मला पुढे त्या गोष्टीचा कुठेही त्रास झाला नाही. आय एम नॉट फ्रॉम कॉन्व्हेंट स्कूल, आय एम टोटली फ्रॉम अ मराठी मीडियम बॅकग्राऊंड. सो दहावी माझी मुधजे हायस्कूल फलटण येथे झाली. दहावीला चांगले स्कोर झाला, 95% मार्क्स पडले. नक्कीच त्यामुळे घरातल्यांच्या एक्सपेक्टेशन वाढल्या की काहीतरी स्पार्क आहे तर मग ही मुलगी नक्कीच सायंटिफिक फील्डमध्ये किंवा रिसर्चमध्ये वगैरे जाईल. आणि घरात तसं कोणी इंजिनियर किंवा मेडिकलमध्ये सुद्धा गेलेलं नव्हतं, त्यामुळे सगळ्यांच्या नक्कीच अपेक्षा होत्या की ही कुठेतरी त्या फील्डमध्ये जावी, कारण एवढा स्कोर एक्सपेक्ट करत ते अजिबातच नव्हते. दहावीला तसा स्कोर झाला, त्यानंतर घरातल्यांनी सांगितलं तसं 12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं, फलटणमध्येच ॲडमिशन घेतलं. त्यानंतर 12वी सायन्सला सुद्धा चांगला स्कोर झाला, 89% मार्क्स मिळाले. त्यामुळे घरातल्यांच्या अजून एक्सपेक्टेशन वाढल्या की आता 89% मार्क्स मिळाले तर नक्कीच इंजिनिअरिंगला वगैरे जाईल. त्या इंजिनिअरिंगच्या CET वगैरे सुद्धा देऊन ठेवल्या होत्या, त्यामुळे कुठे जायचं हे फक्त माझ्या मलाच माहिती होतं. घरातल्यांना या गोष्टीबद्दल अजिबात आयडिया नव्हती की मी माझं करिअर ऑलरेडी डिसाईड करून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस ॲडमिशन फॉर्म भरायची वेळ आली त्यावेळेस घरातल्यांनी विचारलं की आता काय करायचं, त्यावेळेस माझ्या पुढे एकच फक्त प्रश्न होता की आता ह्यांना कन्व्हिन्स कसं करायचं की हे एक लीगल बॅकग्राऊंड आहे आणि मी तिकडे मला जायचं आहे. तर मग त्यावेळेस मी माझ्या पप्पांशी बोलले, पप्पांना सांगितलं असं असं आहे, तर मी मला लॉ करायचं आहे किंवा मला LLB करायचं आहे, तर मी करू का? त्यावेळेस एकदा बोलले त्यावेळेस पप्पांनी सांगितलं की तुला जे करायचं असेल ते कर, फक्त जिथे पण जाशील तिथे प्रूव्ह करून दाखव, कारण कुठलंही फील्ड असो तुम्ही जोपर्यंत प्रूव्ह करून दाखवत नाही तोपर्यंत त्याला सक्सेसफुल झालंय असं म्हणता येत नाही. मग माझ्या काय, ज्यावेळेस मी 2012 माझी 12वीची एक्झाम झाली त्यावेळेस असा ट्रेंड होता की बहुधा 90% लोक हे फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल या फील्डकडेच वळत होते. आणि माझ्या क्लासमधले जवळपास 90% मुलांनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑलरेडी ॲडमिशन फिक्स केले होते. मग त्यानंतर मी असा विचार केला की आपण एवढे मोठे रिस्क तर घेत आहोत पण ती कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. मग घरातल्यांना कसं कसं कन्व्हिन्स केलं आणि मी LLB ॲडमिशन घेतलं. LLB ॲडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की तुम्ही एकतर सायंटिफिक बॅकग्राऊंडमधून आलेला असता, 11वी 12वी सायन्स झाल्यामुळे माझे ते सब्जेक्ट पूर्ण वेगळे होते, आणि LLB आल्यानंतर असं कळालं की अरे बापरे हे तर खूपच वेगळं आहे. मग त्यानंतर तिथे थोडा फर्स्ट इयरला थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण विषय पूर्ण वेगळे, मित्रमैत्रिणी वेगळ्या, थोडासा एक बॅकग्राऊंड चेंजमुळे त्रास होतो, पण तो तिथं फर्स्ट इयरला मी टॅकल केला. फर्स्ट इयरला चांगला स्कोर झाला, सेकंड इयरला चांगला स्कोर झाला. थर्ड इयरला गेल्यानंतर मला काही सिनियर्सकडून माहिती मिळाली की अशी ज्युडिशरीची एक्झाम असते आणि त्याच्यामध्ये तुला जर अपियर व्हायचं असेल तर तू होऊ शकते, कारण माझं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही वर्षी इतका प्रचंड चांगला स्कोर झाला होता. युनिव्हर्सिटीमध्ये मेरिट लिस्टमध्ये मी लागले होते, त्यामुळे असा विचार केला की ठीक आहे मग आपण चान्स घ्यायला काही हरकत नाही आहे. त्यानंतर आमच्या कॉलेजचे सर आहेत, प्रोफेसर आहेत, त्यांच्याशी मी बोलून घेतलं की अशा काही एक्झाम आहेत का, मला त्याच्याशी गायडन्स कुठून मिळेल. तर सरांनी मला सांगितलं की सध्या तरी तू फक्त ग्रॅज्युएशनकडे लक्ष दे, जसं बाकी MPSC UPSC करताना लहानपणापासून किंवा आपण म्हणतो की 10वीपासून न्यूजपेपर वाचणे किंवा करंट अफेअरचे बुक्स वाचणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तसं ज्युडिशरीच्या बाबतीत नाहीये. ज्युडिशरी हा एकमेव विंग असा आहे जिथे फक्त आणि फक्त तुमच्या सिलेबसशी रिलेटेडच विचारलं जातं, इथं करंट अफेअरचा जास्त काही भाग येत नाही. त्यामुळं मला तो एक प्लस पॉईंट होता की मला जास्त काही वेगळी प्रिपरेशन करायची नव्हती.
जे काही माझे LLB चे सब्जेक्ट्स होते त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशनने मी स्टडी केला. आणि 2017 साली माझी LLB ची एक्झाम झाली. 2017 ला मला सनद मिळाली. सनद म्हणजे एक लायसन्स असतं, दॅट इज अ लायसन्स टू प्रॅक्टिस इन ऑल ओव्हर इंडिया. सनद मिळाल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटत होती की आता मी प्रॅक्टिसमध्ये जाईन आणि पुढं काही एज्युकेशन कंटिन्यू करणार नाही. बट मी डिसाईड केलं होतं की मला द्यायचं आहे तर ते ज्युडिशरीज द्यायची आहे. त्यानंतर मग माझं एज्युकेशन साताऱ्याला झालं LLB चं. LLM चं एज्युकेशन त्या काळात साताऱ्याला नव्हतं, त्यामुळे मला LLM च्या एज्युकेशनसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्टडीसाठी पुण्याला जाणं मँडेटरी होतं. मग मी पुण्याला ॲडमिशन घेतलं. पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. तिथे बऱ्याच खूप म्हणजे वेगवेगळ्या स्टडीजला मला एक्सपोजर मिळालं, कारण माझं ॲडमिशन होतं बिझनेस लॉला आणि बिझनेस लॉचे सब्जेक्ट आणि काही ज्युडिशरीच्या एक्झामचे सब्जेक्ट हे मॅच होत होते. आणि तिथला सगळ्यात महत्त्वाचं, कॉलेजचा स्टाफ एवढा कोऑपरेटिव्ह होता की त्यांनी प्रत्येक सेमिस्टरला मला कोऑपरेशन केलं. मला कुठलाही त्रास झाला नाही की 1-2 वर्षामध्ये LLB म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट हे मॅनेज कसं करायचं हा मला प्रश्न कधीही पडला नाही. सो बिग थँक्स टू द त्यानंतर LLM ची साईड बाय साईड प्रिपरेशन होत होती. 2017 साली मला सनद मिळाली. 2018 साली लगेच JMFC ची ऍड येईल आणि मग मी एक्झाम देऊन मोकळी होईल. पण माझं कसं की 2018 साली काही ऍडव्हर्टाईज आलीच नाही, त्यामुळे मग थोडस डिसअपॉइंट. या वर्षी पण ऍड नाही, हे वर्ष वाया जाणार. पण एक पॉझिटिव्हली तो घेतला, ठीक आहे माझं LLM चं फर्स्ट इयर होऊन जात आहे, त्यामुळे मग मी LLM च्या फर्स्ट इयरवर कॉन्सन्ट्रेशन केलं. आणि तर त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे की हा 1 वर्षाचा जो कालावधी होता 2018 पूर्ण, मी पूर्ण जसा JMFC चा अभ्यास केला सेम टू सेम त्याच स्टडी त्याच प्रकारे प्रत्येक स्टुडंटने अभ्यास केला पाहिजे असं मला अजिबातच वाटत नाही. कारण प्रत्येकाची स्टडीची जी स्ट्रॅटेजी असते ती पर्सन टू पर्सन डिफर होत जाते, त्यामुळं मी माझ्या काही टिप्स शेअर करणार आहे, नक्कीच त्या विद्यार्थ्यांनुसार डिफर होत जातील. तर 2018 साली काही ऍड आली नाही. 2019 ला जानेवारीमध्ये 190 पोस्ट साठी ऍड आली, त्यामुळं 2017 किंवा 2018 साली जे पण डिसअपॉइंट झालेली मुलं होती ती तर कॉम्पिटिशनमध्ये होतीच, प्लस 2019 साली पासआउट झालेले LLB चे ग्रॅज्युएट्स ते सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये होते, त्यामुळे भयंकर कॉम्पिटिशन असं वाढलेलं होतं. जनरली एवढं कॉम्पिटिशन नसतं. त्यानंतर मग असा विचार केला की ठीक आहे आता उडी तर घेतली आहे, बघूयात पुढे पोहत जायचं, लागला तर लागला किनारा असा विचार केला. आणि फॉर्म भरला, प्रिलिम्सचा फॉर्म भरला. मला तिथे असं जाणवलं की फक्त आपण जो अभ्यास करतोय तो कुठेतरी अपुरा पडेल, त्यामुळे मी कोचिंगला जॉईन केलं. पुण्यामध्ये BA अवॉर्ड लॉ क्लासेस म्हणून आहेत, महाराष्ट्रात एकमेव क्लास आहे जिथे तुम्हाला ज्युडिशरीचं मला वाटतं चांगल्या प्रकारे एज्युकेशन मिळतं. तिथे गणेश शिरसाट सर आहे, त्यांच्या हाताखाली मी पूर्णपणे स्टडीला सुरुवात केली आणि साईड बाय साईड माझं LLM सुद्धा चालू होतं. सो माझ्या कुठेतरी स्टडीमध्ये बॅलन्स आलेला होता बऱ्यापैकी. 2019 ला फॉर्म भरल्यानंतर लगेच मार्चमध्ये एक्झाम होती. थोडंसं बर्डन होतं की काय होईल प्रिलिम्समध्ये, अवघड जाईल का सोपा जाईल, पण माझ्या सुदैवानं प्रिलिम्स थोडी बऱ्यापैकी गेली होती, त्यामुळे होप्स होते की प्रिलिम्स क्रॅक करेल. या एक्झामच्या 3 स्टेजेस असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स टोटल 100 मार्काची असते. मेन्समध्ये 2 पेपर असतात, एक सिव्हिलचा आणि एक क्रिमिनलचा, आणि मेन्सचा स्कोर टोटल 200 मार्काचा असतो. आणि इंटरव्ह्यू ही सगळ्यात लास्ट स्टेज, जी प्रत्येक कॉम्पिटिशन एक्झामचा भागच असतो, एक तो 50 मार्काचा इंटरव्ह्यू आम्हाला होता. तर मग प्रिलियम्स माझी 100 out of 100 क्रॅक झाली आणि मी मेन्ससाठी इन झाले. सो दॅट वॉज द बेस्ट मुमेंट ऑफ माय लाईफ की मी कुठेतरी फर्स्ट टाइम एक प्रिलियम्स क्रॅक केलेली आहे. खूप आनंद झाला होता त्यावेळेस की झालं आता इन झाले, इथून पुढे काही सगळं होईल नीट. पण जसं जसं मी मेन्सचा स्टडी करायला लागले त्यावेळेस असं लक्षात आलं की स्टेप बाय स्टेप एक्झाम खूपच टफनेस वाढत चाललेला आहे. जेवढा टफनेस प्रिलियमला होता त्याच्या दुप्पट तिप्पट पद्धतीने हा टफनेस वाढत गेला. आणि मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळेस कुठेतरी मला असं वाटलं की आपला जो प्रीचा स्टडी आहे तो आणि तेवढाच अभ्यास करून उपयोगाचा नाहीये. इथे आपल्याला स्टडी आवर्स वाढवले पाहिजेत, इथे आपल्याला स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला पाहिजे, इथे आपल्याला आपले वीक पॉईंट्स जाणून घेतले पाहिजेत, जे वीक पॉईंट्स तुम्हाला एक्झाममध्ये खूप घातक ठरत असतात. त्यामुळे मी स्वतःवर प्रिपरेशन स्वतःवर वर्कआउट करणं बरोबर समजलं. मला त्यावेळेस असं समजून आलं की मेन्स तर पूर्णपणे रिटर्न एक्झामिनेशन आहे आणि रिटर्न एक्झामिनेशन म्हटल्यानंतर तुम्हाला 3 आणि 3 टोटल 7 तासाचा पेपर लिहायचा होता. त्यावेळेस असं लक्षात आलं की
आपला स्टॅमिना फक्त 3 तासाचा असतो, कारण जनरली युनिव्हर्सिटीचे जे पेपर असतात ते फक्त 3 तासच कंडक्ट केले जातात, आणि ज्युडिशरीचे जे पेपर असतात मेनचे ते 3 आणि 3 असा सलग 6 तासाचा पेपर असतो. सो 6 तासाचा जो स्टॅमिना मेंटेन करणं हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं चॅलेंज होतं. मग मी असा विचार केला की आजपासून जर रोज लिहायला सुरुवात केली, कारण माझं लिखाण खूप स्लो होतं आणि मला तेच टेन्शन होतं की जर मला पेपर कव्हर नाही करता आला तर माझ्या डोक्यात किती असलं तरी पण मला लिहिता येणार नाही, मला ते पेपरवर उतरवता येणार नाही. आणि मेन्स पूर्णपणे निखाणाची परीक्षा होती. मग मी त्या दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ 2-2 तास डिवोट केले स्टडीसाठी, आणि त्यापेक्षा जास्त वेळ रायटिंगचा स्पीड वाढवण्यासाठी डिवोट केला. आणि थँक टू गॉड की माझं रायटिंगचं स्पीड खूप कन्सिडरेबल अमाऊंटने वाढलं, आणि एक स्टेज अशी झाली की माझा पेपर 2 तास आणि 45 मिनिटं झाले असतील तर त्या करेक्शन करण्यामध्ये माझे निघून जायचे. त्यामुळे अशा प्रकारे मी मेन्सचं प्रिपरेशन केलं होतं. एक्झामचे सेंटर असतात शक्यतो मुंबई पुणे असे नसतात, तर मुंबईला एक सेंटर असतं, औरंगाबादला एक सेंटर असतं आणि नागपूरला एक सेंटर असतं. तर माझं सेंटर तिन्ही पण एक्झामसाठी औरंगाबाद होतं, इंटरव्ह्यू फक्त मुंबईसाठी होतात. तर मग मेनच्या प्रिपरेशनच्या वेळेस असं होतं की आता 2 दिवस आधी जाऊन तिथे बसायचं, कारण तुम्ही ज्या सेंटर चूज करता ते सेंटर तुम्हाला एकतर पूर्णपणे नवीन असतं, तुम्हाला तिथली लोकं माहिती नसतात, तुमचं सेंटर कुठे आहे, तुम्ही राहणार कुठे आहात, या सगळ्या गोष्टी टॅली करून तुम्हाला जिथे हॉटेल ज्या हॉटेलमध्ये तुम्ही राहणार आहात ते हॉटेल चेक करायचं असतं. त्यावेळेस मग मी असा विचार केला की आपण 2 दिवस जर आधी जाणार असलो तरच आपलं कुठेतरी माइंड स्टेबल होऊ शकतं. त्यानुसार मग मी एक्झामच्या आधी 2 दिवस औरंगाबादला गेले, एक्झाम सेंटर पाहून आले, एकदम स्टेबल झाले की आता काही नाही, आता जे काय आहे ते 1 वर्षात आपण प्रयत्न केलेले आहेत ते फक्त ह्या 3 आणि 3 6 तासात पेपरवर उतरवायचे आहेत. आणि या तिन्ही स्टेजमधली म्हणजे मेन्स प्रिलियम्स आणि इंटरव्ह्यू ह्या सगळ्या स्टेजेसमधली सगळ्यात महत्वाची स्टेज असते ती मेन्स, कारण प्रिलियम्स फक्त क्वालिफिकेशनची एक्झाम असते आणि सगळ्याच्या सगळा स्कोर तुमचा ओव्हरऑल जो रँक असतो तो फक्त आणि फक्त मेन्सच्या स्कोरवर डिपेंड असतो. सो माझ्या मनात एकच होतं की जे माझ्या हातात आहे ते मी 100% देणं, कारण इंटरव्ह्यू हा शेवटी नशिबाचा भाग असतो. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी इंटरव्ह्यूला स्कोर किती होईल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. ऑन द अदर हँड यू कॅन टेल की मला एवढा मेन्समध्ये स्कोर होईल, कारण मी जे लिहिलंय ते मला माहिती असणार आहे. मग त्यावेळेस असा विचार केला की ठीक आहे अभ्यास झालाय, आता आपण 3 तासात पेपर नीट सॉल्व करूयात. पेपर फर्स्ट झाला, पेपर फर्स्ट खूप छान गेला होता. त्यानंतर पेपर सेकंडमध्ये 1 तासाचा वेळ असतो आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला जो झालेला पेपर आहे त्याचा न विचार करता नेक्स्ट पेपरचा स्टडी करायचा होता. आणि आमचा पेपर फर्स्टच्या वेळेस असं झालं होतं की थोडासे क्वेश्चन ट्रिकी आले होते, त्यामुळे सगळेजण डिस्कशन ते चालू होतं की याचं आन्सर हे होतं का, त्याचं आन्सर ते होतं का. तर तो जो पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेन्शन येऊन जातं आणि त्या टेन्शनचा परिणाम तुमच्या नेक्स्ट पेपरवर होत असतो. तर मला असं एवढं सांगायचं की जे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं स्टडी करतात लोक, जर अशा प्रकारची जर एक्झाम असेल तर कधीही तुमच्या शेजारी पाजारी कोणीही मित्रमैत्रिणी असेल गॉसिपिंग अजिबात करू नका, कारण त्याचा अल्टिमेटली नेक्स्ट पेपरवर खूप खूप म्हणजे खूप घातक परिणाम होत असतो. दोन्ही पेपर अतिशय चांगल्या प्रकारे मी लिहिले आणि मेनची परीक्षा एकदम छान पार पडली. त्यानंतर मेनच्या परीक्षेनंतर रिझल्ट लागायची वेळ होती. त्यावेळेस अजिबात एक्सपेक्टेड नव्हते की आपण मेनची एक्झाम क्रॅक करू, कारण जसे युनिव्हर्सिटीला लिहितो पेपर तसे तर यावेळेस नसतातच, शेवटी MPSC आहे. पेपर दिला आणि रिझल्ट आला, रिझल्टमध्ये इन झाले होते. त्यावेळेस इतका आनंद झाला की आपलं 1 वर्षाची मेहनत कुठेतरी सफल झाली आणि इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं होतं. आणि इंटरव्ह्यूसाठी मोजून 15 दिवस राहिले होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक्झॅक्टली 1-3 का 4 दिवशी माझा फक्त इंटरव्ह्यू होता. म्हणजे इंटरव्ह्यू सुरू झाल्यानंतर कंटिन्यू ते 15-20 दिवस चालत असतात आणि बरोबर 4th दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. सो सगळ्यात जास्त बर्डन पहिला 7-8 दिवसांच्या कॅन्डिडेटना असतं की नक्की काय विचारले जातात, कसले क्वेश्चन्स असतात. तर त्या प्रकारचं टेन्शन मला सुद्धा होतं की आता पॅनल काही कसं असेल, पॅनल काही क्वेश्चन विचारतील. जसा MPSCचा पॅनल असतो जे घोड्याच्या नालेच्या आकारासारखे असतात व्ही शेपमध्ये, तर तसा अजिबातही आमचा इंटरव्ह्यूचा पॅनल नसतो. आमच्या इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये हायकोर्ट जजेस असतात आणि MPSCचे मेंबर्स असतात आणि यांच्यासमोर आमचा इंटरव्ह्यू होत असतो. इंटरव्ह्यूच्या दिवशी सुद्धा वेल प्रिपेअर्ड गेलो एकदम, म्हणजे मनामध्ये डाऊट नव्हता, स्वतःवर अजिबात शंका नव्हती की इन होईल का आउट होईल. स्वतःवरच्या नॉलेजवर आणि स्वतःवर जी लॉमध्ये जी 7-8 वर्ष घालवली होती त्याच्यावर विश्वास होता की काहीतरी मी या 7-8 वर्षात काही ना काहीतरी शिकलेच आहे नक्की. आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर इंटरव्ह्यूला फेस केलं. ऑनरेबल जस्टिस बदर सर, बॉम्बे हायकोर्टचे जजेस आहेत, सिटिंग जजेस आहेत, त्यांच्यासमोर माझा इंटरव्ह्यू झाला.
आणि इंटरव्ह्यू एकदम छान झाला. इंटरव्ह्यू झाला झाला एक ज्या दिवशी मी ज्या वेळेस मी इंटरव्ह्यूच्या हॉलमधून बाहेर पडले त्यावेळेस मनामध्ये एवढा ठाम आत्मविश्वास होता की इंटरव्ह्यूमध्ये तर मी इन आहे. त्यामुळं त्यानंतर जो रिझल्ट लागण्याचा जो वेळ होता तो एकदम माझा आनंदात गेला, कारण मला माहिती होतं की काही नाहीतरी मी 190 सीट्समध्ये तरी एका तरी नंबरमध्ये असणार आहे. पण ही गॅरंटी अजिबातच नव्हती की टॉप 10 वगैरे लागेल. इव्हन माझे कलिग्सना म्हणायचे की तू लागू शकतेस, पण मला काही तसा अगदी विश्वास नव्हता. आणि 21 डिसेंबर 2019 आमचा रिझल्ट डिक्लेअर झाला, आणि रिझल्ट डिक्लेअर झाला 6 आणि बरोबर मी घरी पुण्यावरून एक्झॅक्टली घरी आले होते त्या दिवशी. आणि PDF फाईल ओपन केली आणि त्यात 7वा का 8वाच नंबर, म्हणजे मी स्क्रोल करताना पण उलटे नंबर स्क्रोल केलेले की आपला नंबर कुठेतरी खाली असेल, पण स्क्रोल करत करत मी पूर्ण टॉपपर्यंत गेले आणि नंबर 8 श्रुती पाटील नाव फक्त बघितलं. मला एवढा आनंद झाला की आपली 2-3 वर्षाची जी मेहनत होती आणि जे LLB ऍडमिशन घेतल्यापासूनचे जे स्वप्न होतं की काही नाही तर ह्या बॅकग्राऊंडमधून कोणीही नाही आपल्या घरात, आपल्याला कसलंही लिगल बॅकग्राऊंड नाही आहे, आपल्याला गाईड करणार कोण नाही आहे, तरी सुद्धा आपण चॅलेंज घ्यायचं, स्वप्न बघायचं, पूर्ण झालं तर खूप चांगलं, नाही पूर्ण झालं तर प्रयत्न करत राहायचं, एवढंच डोक्यामध्ये होतं. आणि सुदैवानं माझी एक्झाम क्रॅक झाली, खूप आनंद झाला होता त्यावेळेस. पण तो 10-15 अनुभव एक फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जातो की तुम्ही आत्तापर्यंत किती मेहनत केलेली आहे, किती स्ट्रॅटेजी वापरल्या आहेत, किती त्रास झालेला होता आणि त्या त्रासाला ओव्हरकम करून तुम्ही ही एक्झाम क्रॅक केलेली आहे. त्यावेळेस एक सॅटिस्फॅक्शन जे असतं ते तुमच्या पॅरेंट्सच्या डोळ्यामधून तर खाली गळतच असतं, प्लस आपल्या मनात सुद्धा एक सॅटिस्फॅक्शन असतं की जो विश्वास ठेवला आपल्यावर तो आपण फुलफिल करून दाखवलेला होता. तर मग अशा प्रकारे मी माझी प्रिपरेशन केली होती. या प्रिपरेशनच्या बाबतीमध्ये मला असं सांगायचं आहे की JMFC असो किंवा कुठलीही MPSC UPSC एक्झाम असो, ही फक्त एक एक्झाम नसते तर ती तुमचं एक कॅरेक्टर बिल्डिंगचं साधन असतं. म्हणजे मला अजून आठवते की मी LLB जशी फर्स्ट इयरला होते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने तुमचं नॉलेजमध्ये भर पडत असेल, कारण पुस्तकं हा एकमेव सोर्स आहे ज्याच्यामधून तुमचं इंटेलेक्ट वाढत जातं. बाकी एक्झामच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की भरपूर सोर्सेस आहेत जिथून तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीत म्हणायला गेलं तर सध्याचा एरा तर खूप चांगला आहे की इंटरनेटची ऍक्सेस सगळ्यांना आहे. म्हणजे आधीच्या काळामध्ये असं व्हायचं की बुक्स मिळायचे नाहीत लोकांना, काही प्रॉपर स्टडी मटेरियल्स मिळायचे नाहीत, परंतु इंटरनेट आल्यापासून भरपूर गोष्टी तुमच्या अगदी फिंगरटिपवर आलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त उपयोग त्याचा चांगलाच चांगला उपयोग करून घ्या. आणि टेक्नॉलॉजी इज टू सर्व यू अँड नॉट टू डिस्ट्रॉय युअर माइंड, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनच्या वेळेस मला तर वाटतंय की मी जवळपास 50-60% स्टडी हा माझ्या इंटरनेटवरून केला होता, कारण बरेचसे ऑनलाईन सोर्सेस तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवून जात असतात. मग त्याच्यामध्ये जर यूट्यूब सुद्धा बघितलं तर यूट्यूबवर सुद्धा असे बरेचसेच माहितीपूर्वक व्हिडिओ असतात, तर ते बघणे कधी सुद्धा, म्हणजे जे यंग स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगते की यूट्यूबचा वापर बाकीच्या कारणासाठी न करता या कारणासाठी केला तर नक्कीच तुम्हाला तो स्टडीमध्ये एक महत्त्वाचा पार्ट ठरू शकतो. या एक्झामच्या प्रिपरेशनच्या बाबतीत मला असं सांगतं की हार्डवर्क हा तर 100% पार्ट करतोच, पण त्याच्याबद्दल त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल किती प्रामाणिक आहात. आज झोपताना मी उद्याच्या दिवशी काय करणार आहे ह्याचं प्लॅनिंग आजच्या दिवशी माझ्या डोक्यात पाहिजे. म्हणजे माझ्या स्टडीचं एक स्ट्रॅटेजी होती की मी पहिल्यांदा आवरली प्लॅनिंग केलं, तासाताचं मी प्लॅनिंग केलं की मी या तासाला काय करणार आहे, त्या तासाला काय करणार आहे, 10 काय करणार आहे, 11 काय करणार आहे, 12 काय करणार आहे. त्यानंतर मी डेचं प्लॅनिंग केलं की मी आज ह्या दिवशी काय करणार आहे, मी त्या दिवशी काय करणार आहे. म्हणजेच मी आवरली प्लॅनिंग केलं, मी डेली प्लॅनिंग केलं, मी वीकली प्लॅनिंग केलं, मी मंथली प्लॅनिंग केलं आणि अल्टिमेटली मी पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग केलं. आणि ह्यामुळेच मला फायदा काय झाला की मला काय कम्प्लीट करायचं राहिलंय हे माझ्या डोक्यामध्ये क्लिअर कट त्याचा पिक्चर तयार व्हायचा. आणि माझ्या दिवसाच्या स्ट्रॅटेजीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की मी एक छोटी डायरी मेंटेन करायची. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी किती प्रोडक्टिव्ह वर्क केलेलं आहे आणि किती टाइम यूज केलेला नाही आहे किंवा तो खूपच म्हणजे नॉन प्रोडक्टिव्ह कामामध्ये यूज केलेला आहे याची मला जाणीव झाली. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त प्रकर्षण जाणवलेली गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल. तर मला असं वाटतं की ज्या पण स्टुडंटना खरं सिरियसली ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची आहे तर तुम्ही त्या गोष्टींपासून लांब राहा ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात. मी असं नाही म्हणणार की तुम्ही मोबाईल 100% त्याच्यापासून लांब राहावा, पण
काही जे सोशल मीडिया साइट्स आहेत जिथून तुम्हाला तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. इवन मी असं सांगते की काही सोशल मीडिया साइट्स आहेत जिथून तुमचा मेंटल व्ह्यू तसा तयार होत असतो. इवन आपण ज्या पॉलिटिकल न्यूज बघत असतो त्या न्यूज तुमच्या माइंडवर कुठेतरी इम्पॅक्ट करत असतात, आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये ते तुम्हाला क्वेश्चन आले जातात त्यावेळेस तुमचा व्ह्यू तसा तसा बनत जातो. सो तुमचं माइंड नेहमी न्यूट्रल राहिलं तर तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा होत असतो, आणि तुमच्या विचारांची क्षमता सुद्धा त्यानुसार वाढत जात असते. रिस्क नावाचा फॅक्टर हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा पार्ट आहे की या परीक्षेमध्ये मी यावर्षी क्रॅक होईनच की नाही हे कोणीही फिक्स सांगू शकत नाही. सो यू विल हॅव टू टेक रिस्क, यू विल हॅव टू गिव्ह चान्स टू युअर सेल्फ. आणि इथं 100% यश मिळेल याची गॅरंटी नसते, पण तुमच्यामध्ये जर कन्सिस्टन्सी असेल, तुमच्यामध्ये हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी असेल, तुमच्यामध्ये ऑनेस्टी असेल, आणि स्वतःबद्दल ऑनेस्टी पाहिजे ती, दुसऱ्याला कुणातरी सांगायचं की मी 10 तास अभ्यास केला, मी 12 तास अभ्यास केला म्हणून अजिबातही अभ्यास करायचा नाही, तो ॲट द एंड ऑफ द डे यू आर ॲन्सरेबल टू युअर सेल्फ अँड नॉट एनीबडी. कारण तुम्ही वयाच्या त्या वळणावर असता जिथे तुम्ही स्वतः सोडून कुणालाही ॲन्सरेबल नसता. त्यामुळे या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना असा अभ्यास करायचा की ॲट द एंड ऑफ द डे असं गिल्ट नाही वाटलं पाहिजे की मी आज दिवसभरात काहीच केलेलं नाही आहे. सो इट इज ऑल अबाउट हार्डवर्क, ऑनेस्टी विथ युअर सेल्फ, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी तर आहेच, आणि शेवटी सगळ्यात जास्त कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. स्टुडंट्सला मी असं सांगेन की डेली न्यूजपेपर रिडिंग ठेवा, कारण सर्वजण लीगल बॅकग्राऊंडचे असतील असं नाही. आज झूम मीटिंगला जे पण जॉईन झालेलं आहे त्याच्यामधले बरेचसे स्टुडंट एमपीएससी किंवा यूपीएससी ॲस्पिरंट असतील, राज्यसेवा किंवा प्रशासकीय सर्व्हिसेस ज्या वेगवेगळ्या आहेत तिथे अपिअरिंग होणार असतील. तिथे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतो की आपला करंट अफेअर्सचा पार्ट, तर त्या करंट अफेअर्ससाठी मला वाटतं की डेली न्यूजपेपर रिडिंग पाहिजे. मी स्वतः द हिंदू वाचायचे आणि इंडियन एक्सप्रेस हे दोन न्यूजपेपर मी स्वतः रेफर करेन तुम्हाला की ते नक्की चांगले आहेत आणि क्वालिटी न्यूज येत असतात त्याच्यामध्ये. इंटरनेटचा वापर पॉझिटिव्हली करा, निगेटिव्हली केला तर अल्टिमेटली तुमचं माइंड त्याच्यामुळे करप्ट होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा एक हॉबी तुमच्या लाईफमध्ये असावी, कारण हा प्रश्न तुम्हाला असा पडेल की काही हॉबी नसली तर काही चालत नाही का, तर हॉबी याच्यासाठी असावी की कधी कधी काय होतं मुलं 10-10 तास 12-12 तास अभ्यास करत असतात आणि मग एक स्टेज अशी येते की काही जरी वाचलं तरी ते डोक्यात जात नाही, तर अशा वेळेस तुम्हाला ती हॉबी तुम्हाला उपयोगाला येते. तर मग तशी एखादी तरी हॉबी आयुष्यात असावी असं मला वाटतं, आणि त्याच्यामुळे नक्कीच तुमचं प्रोडक्टिव्हिटी वाढत जाते. आणि नेव्हर स्टार्ट युअर डे विदाउट एनी गोल. उद्या काय करायचं हे जर माहीतच नसेल तर त्या दिवसाला अर्थ राहत नाही. नेहमी दिवस सुरू होताना मला काय करायचं हे माझ्या डोक्यामध्ये 100% असलं पाहिजे. जर तुम्हाला खरंच 100% एक्झाम क्रॅक करायची असेल तर सगळ्यात जास्त महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत. प्रामाणिकपणा कधीही सोडू नका, कुणाशीही खोटं बोलू शकता, स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. त्यामुळं माझ्या स्टडीमध्ये असं होतं की मी जर 1 तास लेट उठले असेल तर मी तो 1 तास संध्याकाळी जास्त डिवोट करायचे, पण माझा जो स्टडी आवर्स जे फिक्स होते त्याच्यामध्येच मी अभ्यास करायचे. रिगार्डिंग स्टडी आवर्स मला असं वाटतं की 10-10 तास 12-12 तास अभ्यासच करावा असं काही नाही आहे. इट इज द क्वालिटी ऑफ स्टडी दॅट मॅटर्स अँड नॉट द क्वांटिटी. सो मी अजिबात असं बोलणार नाही की तुम्ही 10 तास अभ्यास केला किंवा 12 तास अभ्यास केला तरच तुमचा तो खूप चांगला प्रकारे झाला आहे. कधी कधी मी तर म्हणेन की इव्हन शेवटच्या दिवसात माझं असं व्हायचं की माझा फक्त 1-2 तास फक्त अभ्यास व्हायचा, त्याच्यावर मी जाऊच शकत नव्हते. तर अशी सुद्धा स्टेज येते, बट दॅट इज ओके. जिथं ज्यावेळेस तुमचं माइंड म्हणेल की मला आता पुढे वाचन होत नाहीये तिथे त्यावेळेस स्टॉपच घ्यायचा, तिथून पुढे वाचत बसलो तर त्याचा काही उपयोग राहत नाही. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे स्वतःचा फिजिकल आणि मेंटल बॅलन्स. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी ज्या एक्झाममध्ये चुका केल्या होत्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या मध्ये त्यातली ही सर्वात मोठी चूक होती की माझ्या स्वतःच्या फिटनेसवर किंवा माझ्या मेंटल फिटनेसवर मी कधी कॉन्सन्ट्रेशन केलं नाही, कधी मेडिटेशन केलं नाही, योगा केला नाही. त्यामुळे मला वाटतं की माझा थोडासा एक्झामच्या प्रिपरेशनच्या वेळेस आणि सुद्धा एक्झाम देताना सुद्धा थोडे त्रास झाले होते. तर जे पण अपिअरिंग स्टुडंट असतील त्यांना माझं एकच मत आहे की 24 तासामधला ॲटलिस्ट 1 तास मेडिटेशन आणि फिटनेस एक्सरसाइज याच्यासाठी डिवोट करा, याने अल्टिमेटली तुम्हालाच फायदा होणार आहे. कारण एक्झाम देत असताना तुम्ही जर फिजिकली आणि मेंटली फिट नसाल तर तुम्ही काहीही कितीही इच्छा असली तरी ते पेजेसवर उतरवू शकत नाही आणि अल्टिमेटली यू विल फेल. आणि एक्झाम देत असताना एवढंच लक्षात ठेवा की हाच चान्स आणि हाच शेवटचा चान्स,
जरी मी फ्रेशर असले जरा जरी मला भरपूर अटेम्प्ट होते तरी मी हा विचार नाही केला की ठीक आहे या अटेम्प्ट मध्ये नाही तर पुढच्या अटेम्प्ट मध्ये केला जाईल. जर हा विचार करत बसले असते तर या अटेम्प्ट मध्ये पॉसिबलच नव्हतं. आणि वयाच्या 24व्या वर्षी क्रॅक करणं हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंज होतं, कारण मला जे पण म्हणजे गायडन्स करणारे लोक होते त्यांचं सर्वांचं एकच मत होतं की जर ज्युडिशियल ऑफिसर व्हायचं आहे तर कुठेतरी तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे, कुठेतरी तुमची प्रॅक्टिस पाहिजे, कुठेतरी तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे. बट मला असं वाटतं की एक्झाम काय आहे, एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे आणि ती रिक्वायरमेंट फुलफिल करणं एवढंच आपलं काम आहे. बाकीचे सल्ले लोकांचे इग्नोर करत जावा, जे तुम्हाला एक्झाममध्ये रिक्वायर्ड आहे तेवढंच करत जावा. एक्झाम इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक, त्यांना जे पाहिजे ते आपण देणे, ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. माझं साईड बाय साईड LLM करत असताना मी सेटची पण एक्झाम दिली होती, सेट फॉर असिस्टंट प्रोफेसर, आणि ती पण एक्झाम मी क्रॅक केली. इट इज ऑल अबाउट हाऊ यू मॅनेज युअर स्टडीज. म्हणजे काही सब्जेक्ट असे होते जे खूपच कॉमन होते 3-4 एक्झाममध्ये, तर ते एक्झामच्या त्या सब्जेक्टबद्दल मला जास्त स्टडी करावं लागलं आणि ते ओव्हरलॅप व्हायचे, त्यामुळे मला त्याचा कुठेतरी फायदाच झाला. अपॉर्च्युनिटीसाठी कधीही वेट करू नका. यू विल हॅव टू सर्च अपॉर्च्युनिटी, यू विल हॅव टू ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी. तुम्ही जर असा विचार करत बसला की कोणीतरी येईल आणि मला सांगेल की ही परीक्षा आहे ही दे, ही परीक्षा आहे ही दे, किंवा असा अभ्यास कर, तर दॅट विल नॉट हॅपन एव्हर. यू विल हॅव टू सर्च, यू विल हॅव टू चेक युअर सेल्फ. नो वन इज गोइंग टू हेल्प यू एनी वे इन एनी अनदर वे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झाम देत असताना एक्झाम का देतोय हे तुमच्या मनामध्ये क्लिअर पाहिजे, की प्रेस्टिजसाठी देतोय का, की काही पैशासाठी देत आहे का. तर जर तुम्ही प्रेस्टिजसाठी एक्झाम देत असाल तर ते जे स्पिरिट असतं ते सगळ्यात जास्त काळ टिकू शकत नाही. तुमच्या मनामध्ये क्लिअर विजन पाहिजे की मी का ह्या सर्व्हिसमध्ये इन होत आहे. ते जर आन्सर तुम्हाला सापडलं त्या क्षणाला तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये इन झालात असं समजून जावा. आणि मोठी स्वप्न पाहायला अजिबातही घाबरू नका. वेन यू विल ड्रीम बिग यू विल अचीव बिग. तुम्ही जर स्वप्नच बघितली नाही तर ती गोष्ट अचीव करणं हे इम्पॉसिबल असतं. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं या आत्ताच्या काळातल्या स्टुडंटने सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली पाहिजे तर वाचन खूप लोकांचं कमी पडत आहे. म्हणजे इंटरनेट ज्यावेळेस ऍक्सेस सगळ्यांना मिळत गेला त्या दिवसापासून वाचन म्हणजे फिजिकल जे वाचन म्हणतो आपण बुक्स वाचणे, नॉवेल्स वाचणे, ह्या गोष्टी कुठेतरी कमी पडत गेलेल्या आहेत. तर लहान असतील त्या मुलांनी आतापासून शिवाजी महाराजांसारखे चरित्र वाचले पाहिजेत, स्वामी विवेकानंदांसारखे चरित्र वाचले पाहिजेत. ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला अवांतर वाचनाचा कुठेतरी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये फायदा होतो. तसंच इंटरव्ह्यू म्हणजे फायदा तोटा ह्या गोष्टी सोडून तुमचं कॅरेक्टर त्यानुसार बिल्ड होत असतं. मी या गोष्टी माझ्या एक्झामच्या वेळेस प्रिपेअर केल्या होत्या, त्यामुळं मला त्याचा नक्कीच फायदा झाला. स्वतःचे प्लस पॉईंट, स्वतःचे मायनस पॉईंट ह्याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या. माझे काही प्लस पॉईंट्स होते त्याचा मला नक्कीच फायदा झाला, पण मायनस पॉईंटवर मी वर्कआउट केलं त्याच्यामुळे मला त्याचा तोटा झाला नाही. प्लॅनिंग म्हणजे काही नसतं, काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं आणि केव्हा करायचं ह्याचं ऍडव्हान्सपणे तुम्ही ज्यावेळेस नियोजन करताय त्यालाच प्लॅनिंग म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर ती कुठेतरी तो कुठेतरी स्पार्क, ती कुठेतरी जिद्द की तुम्हाला वयाच्या 15 वर्षातच असायला हवी किंवा 14 वर्षातच असायला हवी किंवा 10वी पासूनच ते मनात असावं असं काही नाहीये. म्हणजे मला असं आठवतंय की मी लहानपणी असं कधीही विचार केला नव्हता की मी ज्युडिशरीमध्ये असेन किंवा मी लिगल बॅकग्राऊंड मधून जाईन पुढे कुठेतरी. तर इट इज ऑल अबाउट टाइम. तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तसं वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला कळत जातात. आत्ता जर स्टडी केला, आत्ता जर घाम गळला तर तुम्हाला नक्की कीच युद्धामध्ये कमी रक्त सांडायला लागतं असं सेंटेन्स तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. त्याचप्रकारे मी अभ्यास केला, घरी कितीही त्रास झाला, कितीही प्रॉब्लेम्स आले तरी माझ्या स्टडीवरचं माइंड डायव्हर्ट होऊन दिलं नाही. 100% प्रामाणिकपणे माझ्या स्टडीला महत्त्व दिलं आणि रिझल्ट ॲट द एंड ऑफ द डे तुमच्या समोरच आहेत. फक्त मला एक शेवटी सांगू वाटतं की जे लोक फक्त स्वप्न बघतात, केवळ स्वप्न पाहणाऱ्यांची ही रात्र मोठी असते, परंतु ते स्वप्न प्रत्यक्षात जे लोक साकारतात त्यांचा दिवस मोठा असतो. त्यामुळे मोठी स्वप्न बघा, मोठं अचीव करा, हेच मला या माध्यमातून सर्व स्टुडंटना सांगायचं आहे. हॅलो, बहुत इंस्पायरिंग स्टोरी आहे. लेकिन मॅम, इसमें मुझे ये एक पूछना था कि आपने कंटिन्यूअसली जो स्टडी का जो कंटिन्यूएशन रखा, आपने बोला कि घर पे कुछ भी आते थे या फिर बाहर का रहता है, एनवायरमेंट का रहता है, थोड़ा बहुत डेविएशन आ ही जाते हैं या फिर ऑब्स्टेकल्स आते हैं तो हम थोड़ा सा उसमें से डिस्ट्रैक्ट हो जाते हैं, तो आपने वो कैसे मैनेज किया कि घर में मान लीजिए कोई फंक्शन है, शादी है, कुछ है या फिर दूसरा कुछ है, एनीथिंग, तो वो कैसे मैनेज किया आपने?
यस सर, दिस इज द प्रॉब्लम विथ मोस्ट ऑफ द सिविल सर्वेंट एस्पिरेंट की घर से कॉल आता है कि आज इसकी शादी है, आज इसके घर जाना है, फंक्शन है वगैरह वगैरह. सो वॉट आई डिड इज मैंने घर पे बोल दिया था, दिस इज द ओनली वन ईयर कि मुझे अकेला छोड़ दो, मुझे किसी भी फंक्शन में नहीं, मैं किसी भी फंक्शन में नहीं आ सकती. लिटरली फॉर दैट वन ईयर नोबडी फ्रॉम माई रिलेटिव टॉक टू मी, नोबडी फ्रॉम माई रिलेटिव इवन इंक्वायर्ड अबाउट मी कि मैं क्या कर रही हूँ आजकल. इवन माई पेरेंट्स डिडंट इवन से एनीथिंग कि वो अभी यहाँ है, वो ये कर रही है, वो कर रही है. क्योंकि हम लोग जब इस गोल पे आते हैं तो बहुत से लोग ऐसे होते हैं कि दे वॉन्ट टू डाइवर्ट यू फ्रॉम योर गोल्स. सो यू विल हैव टू कीप चेक कि ये लोग आपके रास्ते में कभी ना आए. तर मी माझे प्रिपरेशन वरती एक काळजी घेतली होती की घरातल्यांना क्लिअर कट सांगितलं होतं की 1.5 वर्ष फक्त माझ्यासाठी मला डिवोट करायचं आहे. आणि तुम्ही वयाच्या त्या वळणावर असतात की तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे यू आर ॲन्सरेबल टू नो बडी. म्हणजे तू हे का केलंस हे कुणीही तुम्हाला विचारू शकत नाही, तुम्ही स्वतःलाच रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळं घरी एकच सांगायचं की मला 1 वर्ष द्या, मला 2 वर्ष द्या, जेवढा तुम्हाला टाइम रिक्वायर्ड असेल. त्या प्रिपरेशनच्या काळामध्ये खरंच म्हणजे माझ्या घरातल्यांनी तर मला अजिबात डिस्टर्ब केलं नाही. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागतो त्यावेळेस अल्टिमेटली सगळे रिलेशन नॉर्मल, बॅक टू नॉर्मल येत असतात. त्यामुळे त्याची काळजी करत बसू नका की मी आज हा कॉल रिसीव केला नाही किंवा आज तो कॉल रिसीव केला नाही, तिकडे गेले नाही, तर लोक काय विचार करतील माझ्याबद्दल. वेन रिझल्ट कम्स पॉझिटिव्ह एव्हरीथिंग गोज नॉर्मल. फ्रेंड सर्कल थे तो वो जो फ्रेंड सर्कल थे सारे एमपीएससी के प्रिपरेशन कर रहे थे और नॉर्मल कॉलेज लाइफ के भी जो थे, मतलब कॉलेज जाते आते और बाकी भी टॉपिक के ऊपर गॉसिप होते, बातें होते. तो आपके फ्रेंड सर्कल ने आपको कैसे इन्फ्लुएंस किया? मतलब मैं बहुत लकी थी कि मेरा फ्रेंड सर्कल बहुत ही अच्छा था. देयर वर ओनली 2 फ्रेंड्स ऑफ माइन और वो भी प्रिपरेशन ही कर रही थी एमपीएससी का, मतलब जुडिशरी का एग्जाम प्रिपरेशन कर रही थी. तो हम तीनों का भी एक स्ट्रैटेजी थी कि व्हेनेवर वी यूज्ड टू मीट ईच अदर वी यूज्ड टू टॉक ओनली अबाउट द स्टडीज एंड नथिंग एनी एल्स. मतलब कोई भी मतलब सोशल मीडिया टॉपिक नहीं या फिर किसी फ्रेंड के बारे में टॉपिक नहीं. एक्चुअली हम लोग सिर्फ 1 घंटा मिलते थे क्लास के बाद, उसके बाद तो हमारे फोन, तीनों के फोन स्विच ऑफ ही रहते थे. और इन बिटवीन दिस 1 आवर वी यूज टू टॉक ओनली अबाउट द स्टडीज. सो थैंकफुली आई हैड अ ग्रेट कंपनी ऑफ देम. मैम आपने बोला था कि यूट्यूब में बहुत सारे सोर्सेज हैं जिससे हमको जो भी नॉलेज चाहिए होता है या जिस टॉपिक के ऊपर चाहिए होते हैं वो मिल जाते हैं. वो तो करेक्ट है, लेकिन मैम यूट्यूब का या फिर एमपीएससी का जो सिलेबस है वो एक्चुअली बहुत वास्ट है, या स्टेट का जो सिलेबस है वो भी बहुत वास्ट है. तो इसमें से सर्चिंग में ही हमारा बहुत सारा टाइम निकल जाता है. या फिर हर एक टॉपिक जरूरी नहीं कि आपको जिस टाइप से चाहिए उसी तरीके से वो वीडियो दिया हुआ है वहां पे, तो वो आपने कैसे मैनेज किया होगा? या फिर अभी के जनरेशन को आप क्या बोलेंगे, कैसे सर्च किया या कैसे सिलेबस को मेंटेन किया, शेड्यूल किया है? सगळ्यात महत्वाचं, जी पण परीक्षा देत असाल, समजा एमपीएससी देत असाल, तर एमपीएससीची जी ऑथेंटिक साईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला सिलेबस मिळेल. आणि सिलेबस बरोबरच रेफरन्स बुक्सची पण कॉपी मिळत असते. तेवढे आणि तेवढेच रेफरन्स बुक वापरा मला असं वाटतं. तुम्ही जेवढ्यात जास्त म्हणजे नोट्स घेऊन बसाल किंवा ह्याने नोट्स काढल्या त्या घेतल्या, त्याने नोट्स काढल्या, तो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्याच्या नोट्स घ्या, हा सिलेक्टेड आहे तिचे नोट्स घ्या, हिचे रिव्ह्यूज ऐका, हे बुक खूप चांगलं आहे, असं जर करत बसलं तर तुमच्याकडे ऍट द एंड ऑफ द डे खूप बल्क साठत जातो. आणि त्या बल्कचं रिव्हिजन करणं हे खूप मोठं चॅलेंज बनत जातं. सो मला असं वाटतं की कमी सोर्सेसमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन केली तरच त्याचा कुठेतरी फायदा होत असतो. भरपूर बुक्स वाचले म्हणजेच भरपूर स्टडी झाला असं नाही. मला असं वाट, माझ्या एक्झामच्या वेळेस मी लिटरली एका सब्जेक्टचं एकच स्टँडर्ड असं रेफरन्स बुक यूज केलं होतं आणि त्याच रेफरन्स बुकचा अल्टिमेटली ऍट द एंड ऑफ द डे मी स्टडी करायचे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही स्टुडंटच्या रेडीमेड नोट्स कधीही वापरू नका, कारण ज्यावेळेस तुम्ही रेडीमेड नोट्स वापरता त्यावेळेस त्या ऑलरेडी शॉर्टंड असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं शॉर्ट करत जाता, त्यामुळे त्या नोट्समध्ये काहीही राहत नाही. तुमचं तुम्ही नोट्स प्रिपेअर करत असताना जो 10 पॅरेग्राफ वाचून 1 पॅरेग्राफ तयार करत नसाल तो पॅराग्राफ करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही. रेडीमेड नोट्समुळे तुमचं ब्रेन कुठेतरी एकदम स्पून फिडिंगसाठी रेडी होत असतं. त्यामुळे मला असं वाटतं की रेडीमेड नोट्स किंवा एक कुणाच्या तरी आणलेले रेफरन्स बुक असं यूज करण्यापेक्षा जे स्टँडर्ड रेफरन्स बुक जे वेबसाईट्सवर अवेलेबल आहेत तेवढेच यूज
करावेत. आणि युट्यूबवर भरपूर चॅनल आहेत जसं मी म्हणलं, म्हणजे आता मला माझ्या लिगल बॅकग्राऊंडशी रिलेटेड काही चॅनल्स माहीत आहेत जिथे तुम्हाला भरपूर माहिती मिळत असते. पण ओव्हरऑल जे MPSC UPSC करणारे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी राज्यसभा TV, लोकसभा TV त्यावरचे जे डिबेट्स असतात ते नक्की ऐकत जावं. ते कुठेतरी क्वालिटी टाइम तुमचा तिथे स्पेंड होऊ शकतो. आय हॅव वन क्वेश्चन बेसिकली. आता तुम्ही हे जे प्रिपरेशन वगैरे सगळं केलं, हे सगळं करण्यापाठीमाग काही ना काही तुमच्या मनामध्ये मोटिवेशन राहिलं असेल किंवा असं कुठलं मोटिवेशन होतं की ते तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला गाईड करत होतं किंवा आपण असं म्हणत प्रेरणा देत होतं हे सगळं करण्यासाठी. मी ज्यावेळेस LLB करत होते, वी यूज टू गो टू द कोर्ट, आणि त्यावेळेस असं वगैरे म्हणजे त्यावेळेस ऍक्च्युली प्रॅक्टिसच्या दृष्टीने आम्ही कोर्टामध्ये जात होतो की उद्या आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. बट व्हेनेव्हर आय यूज टू सी द जजेस सिटिंग ओव्हर द डायस अँड डिलिव्हरिंग द जजमेंट्स, असं वाटायचं की वकिलांकडे एकच पार्ट असतो की ते एक कुठल्या तरी एकाच पक्षकाराची बाजू मांडत असतात. बट जज इज द पर्सन हु विल हॅव टू लिसन ऑन द बोथ द साईड्स अँड ही विल हॅव टू कम टू द रिझन जजमेंट. सो ही इज द पर्सन हु इज गोइंग टू अल्टिमेटली डिलिव्हर यू द जस्टिस. त्यावेळेस असा विचार आला की ठीक आहे, वकिली करून आपण एखाद्या क्लायंटला खुश करू शकतो, पण जर जज झालो तर बऱ्याचशा लोकांच्या ज्या तक्रारी आहेत ज्या ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहेत किंवा बऱ्याचशाच लोकांचा हा व्यू असतो की कोर्टाची पायरी वगैरे चढू नये, तर हा जो लोकांच्या मनामध्ये माइंडसेट तयार झाला की कोर्ट म्हणलं की खूप वेळ लागतच असतो, हा माइंडसेट कुठेतरी रिमूव्ह करायचा होता. आणि कोर्ट सर्वांना ऍक्सेसिबल असावं असं माझं मत होतं. आणि त्यासाठी मी असा विचार केला की ठीक आहे, वकिलीपेक्षा हा एक चॅलेंजिंग जॉब आहे जिथे मला डिरेक्टली लोकांशी कम्युनिकेट करता येऊ शकतं, डिरेक्टली लोकांचे प्रॉब्लेम्स कळू शकतात. आणि ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये जाण्याची इच्छा नव्हती त्यावेळेस, त्यामुळे असा विचार केला की ठीक आहे, 3 pillars ऑफ द गव्हर्नमेंट आहेत, लेजिस्लेटिव्ह, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युटिव्ह, तर मग वाय नॉट ज्युडिशियरी असा विचार केला. आणि मग ज्युडिशियरी बद्दल विचार करायला सुरुवात केली. हॅलो मॅम, आय एम स्पीकिंग फ्रॉम आसाम. आय हॅव अ क्वेश्चन. आय जस्ट वॉन्ट टू नो वॉट इज युअर हॉबी अँड हाऊ युअर हॉबी हॅज हेल्प यू टू रीच एट दिस रिझल्ट. ओके, अबाउट माय हॉबीज, ऍक्च्युली जो हमारा फॉर्म होता है MPSC में फिल करना होता है, तो उसमें बहुत से रिक्वायरमेंट्स होती है कि आपकी हॉबीज क्या है, आपकी एजुकेशनल बैकग्राउंड क्या है, मतलब वो सब लिखने का होता है. तो यू विल हैव टू वेरी केयरफुली फिल दैट कॉलम कि मतलब तुम्हारी क्या हॉबी है. तो मैंने जब सर से पूछा कि मतलब बहुत सारी हॉबीज है तो लिखूँ कौन सी, तो सर ने बोला कि कोई कौन सी भी हो वो भी लिखना, लेकिन कीप इन अ माइंड कि हॉबी पे क्वेश्चन आता ही आता है. तो एंड द सेम हैपन्ड विथ मी. मैंने मेरी मतलब जेन्युइनली मेरी हॉबी थी, मैं मुझे क्राफ्ट आइडियाज बहुत करने का शौक है, मतलब जो आर्ट्स एंड क्राफ्ट होते हैं, तो आई यूज टू डू दोज थिंग्स इन माई मतलब पार्ट टाइम. सो मैंने लिख दिया कि मुझे वेस्ट बेस्ट फ्रॉम वेस्ट करने का शौक है. तो अल्टीमेटली जब बदर साहब के सामने मैं गई थी इंटरव्यू के वक्त, तो उन्होंने बोला कि आपकी हॉबी हॉबी है क्राफ्ट आइडियाज, तो हाउ विल यू कनेक्ट योर हॉबी विद योर प्रोफेशन. तो मैंने जवाब दिया था कि जो भी हमारे जुडिशियल वर्क है दैट इज मोस्ट ऑफ पेपर ओरिएंटेड. यू विल सी इन अ कोर्ट दैट बंची बुक्स आर देयर, बल्कि डॉक्यूमेंट्स आर देयर, एंड दीज डॉक्यूमेंट अल्टीमेटली लीड टू much and much garbage at the end of the day. So I think out of that garbage, I won't say that is a garbage, but out of that waste you can do something productive. And in that way I said that a compost can be made from these papers, and that answer liked him. He liked that answer. According to him that was a very appealing idea. So he asked me what to do about that paper. तो मैंने बोल दिया कि हम लोग उसका कुछ क्राफ्ट आइडियाज भी कर सकते हैं, एंड अपार्ट फ्रॉम दैट कंपोस्ट फॉर्मेशन जो होता है उसमें बहुत सा मतलब गनाज रहता है, तो यू कैन यूज दैट फ्रॉम द कोर्ट पेपर्स. तो सर ने बोला था कि यू विल स्टार्ट यूजिंग दोज पेपर्स, व्हाट विल हैपन टू आवर रिकॉर्ड्स. तो मैंने बोला, मतलब उस वक्त मुझे माइंड में आया तो वही आंसर दिया था मैंने. मैंने उस वक्त बोला था कि अभी तो सब कुछ ई रिकॉर्ड पे चल रहा है, तो वी विल हैव टू डू सम सॉफ्टवेयर थ्रू विच एवरीथिंग विल बी ऑन ई फॉर्मेट. तो सर बोले कि अच्छा, बहुत अच्छा आंसर दिया, एंड ही लाइक दैट आंसर. यस, इट इज रियली इंटरेस्टिंग, इट साउंड्स इंटरेस्टिंग. थैंक यू. हेलो मैम, गुड इवनिंग.
Yeah, this is Akanksha Mahajan. I just wanted to ask ki jase tumhi sangitla ki tumhala changla background milat gela ani tumchi family sudha khup supportive hoti आणि पण काही लोक असे असतात की ज्यांना ज्यांची स्वप्न खूप मोठी असतात पण त्यांना ते अचीव करणं खूप खूप जास्त कठीण असतं. आय मीन जसं काही विलेजर्स असतात की त्यांना काहीतरी करायचं असते आपल्याच लोकांसाठी पण त्यांच्यासाठी खूप मोठे हर्डल्स आणि अशा काही परिस्थिती असतात की त्यांना क्रॉस करणं थोडस म्हणजे जास्तच टफ असतं. तर अशा लोकांसाठी आपण म्हणजे त्यांना कसं काही हेल्प करू शकतो किंवा त्यांनी कसं आपले हे हर्डल्स पार करावेत. हर्डल्स तर इकॉनॉमिक असतील तर त्यासाठी पण गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत, भरपूर स्कॉलरशिप आहेत, त्याचा तुम्ही फायदा नक्कीच घेऊ शकता. आणि अपार्ट फ्रॉम दॅट इकॉनॉमिक हर्डल जर काही दुसरे हर्डल्स असतील की फॅमिली बॅकग्राऊंड नाहीये तसं किंवा फॅमिलीची इच्छा नाहीये की पुढे शिक्षण घ्यावं वगैरे, तर अशा लोकांसाठी मला वाटतं की काउन्सिलिंग हा एकमेव इलाज आहे की ते त्यांच्या घरातल्यांशी एकदा बोलून नक्की काय प्रॉब्लेम आहे. किंवा ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकांना असं वाटतं की एज्युकेशनमुळे काही जॉब वगैरे मिळत नाही आणि सिच्युएशन सुद्धा तशी आहे की अनएम्प्लॉयमेंट एवढी वाढत चालली आहे की लोकांचा माइंडसेटच असा बनत गेला आहे की जरी झाला हा ग्रॅज्युएट झाला किंवा ही ग्रॅज्युएट झाली पोस्ट ग्रॅज्युएट झाली तरी व्हॉट अबाउट द जॉब. तर तो माइंडसेट एक डोक्यातनं काढून टाकला पाहिजे की एज्युकेशन फक्त आणि फक्त जॉबसाठी असतं, इट इज ऑल अबाउट युअर पर्सनल डेव्हलपमेंट. आणि ॲट द एंड ऑफ द डे कुठेतरी प्रत्येक जण सक्सेसफुल होत असतो. त्यामुळं ह्या लोकांसाठी मी एवढंच सांगेन की स्वतः कधीही कन्सिस्टन्सी सोडू नका. जरी काही प्रॉब्लेम्स असेल तरी टॉक टू युअर टीचर्स, टॉक टू युअर प्रोफेसर्स, कुठून तरी मार्ग निघतच असतो. आणि माझ्या बाबतीमध्ये मी खूप लकी होते की माझे फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगलं होतं, घरातल्यांचा कायमच सपोर्ट मिळत गेला, काही इकॉनॉमिक वगैरे प्रॉब्लेम नाही आले. पण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये काही लोक असे होते ज्यांचा खरंच इकॉनॉमिक इश्यू होता. सो आम्ही लोकांनी अक्षरशः फीज गोळा करताना सुद्धा आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून त्यांच्या फीज भरलेल्या आहेत. तर तुमचा फ्रेंड सर्कल सुद्धा कुठेतरी तुमचा सपोर्ट सिस्टीम बनत जात असतो या एक्झामच्या थ्रू. तर माझ्या बाबतीमध्ये असं झालं होतं. थँक्यू सो मच मॅम, खरंच खूप छान माहिती तुम्ही दिली. एक थोडस मला अजून विचारायचं होतं की जसं आता हे जे पॅन्डेमिकचं वेळ चाललेलं आहे काळ, तर बऱ्याचशा लोकांचा म्हणजे इयर थोडस वेस्ट गेलेला आहे बऱ्याचशा एक्झाम्स. आणि वी वेर म्हणजे आपण खूप लकी होतो की आपला हा एज्युकेशनचा जो एक कालावधी होता तो खूप चांगल्या प्रकारे गेला. पण सध्या जे आहेत इश्यूज तर अशा मधून काही खूप जे स्टुडंट्स असतात ते डिप्रेस झालेले आहेत आणि खूप डिस्ट्रॅक्ट सुद्धा झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी एक छोटा काही स्लोगन म्हणा किंवा असं काही तुम्ही मोटिवेटिव्ह सांगता आलं तर खूप छान होईल. मला असं वाटतं की डिप्रेशनचा काळ किंवा हा जो तुम्ही म्हणला हर्डल जो एक वर्ष आता पॅन्डेमिक मध्ये जसे जॉब अपॉर्च्युनिटीज पुरे नाही आहेत असं लोक म्हणतात किंवा नवीन ऍडव्हर्टाईज वगैरे एमपीएससीचे येणार नाही आहेत, तर कदाचित ते खरंही असू शकतं. पण गव्हर्नमेंट त्याच्यावर विचार करेल नक्कीच. पण जरी असा काही पिरियड असला म्हणजे माझ्या वेळेस सुद्धा 2018 साली काही ऍड नव्हती आली, लकीली मी काही एज बार वगैरे होत नसते, 24 वय होतं त्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. पण असे बरेचसेच लोक होते जे 2018 साली एज बार होत होते. पण त्या लोकांच्या बाबतीत असा विचार केला तर असं वाटतं की तुम्ही एका आणि एकाच एक्झामच्या बाबतीमध्ये जास्त फोकस्ड राहिलात आणि ती कुठेतरी सक्सेस मिळाली नाही तर ते तुम्हाला कुठेतरी खूप डिप्रेशनने भरून जातात त्या गोष्टीमुळे. त्यामुळे ऑलवेज रेडी विथ युअर प्लॅन बी. तर माझा प्लॅन बी असा होता की इफ नॉट ज्युडिशरी आय विल गो ॲज अन अकॅडमिशियन आणि मी प्रोफेसर म्हणून कुठेतरी जॉब करेन असा माझा प्लॅन बी होता. आणि लकीली मी JMFC मध्ये सिलेक्ट झाले. बट जरी तिकडे काही झालं नसतं तरी माय प्लॅन बी वॉज एव्हर रेडी. सो एक आणि एकच असं धरून बसलं तर ॲट द एंड ऑफ द डे यू विल हॅव टू फेस द सिच्युएशन की आत्ता कसं झालं हे नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, ते तुमच्या हातात नाही, गव्हर्नमेंटच्याही हातात नाही आहे. त्यामुळं काहीतरी प्लॅन बी हा मस्ट आहे आणि तो प्रत्येकानेच रेडी ठेवावा असं मला वाटतं. आणि आत्ता जर कष्ट केले तर अल्टिमेटली तुम्हाला वयाच्या 30-35 वयामध्ये आल्यानंतर असं तो एक फ्लॅशबॅक आठवल्यानंतर असं वाटतं की त्यावेळेस कष्ट केले परंतु आता कुठेतरी सुखाचे दिवस आलेले आहेत. योग्य वेळ आणि परफेक्ट प्लॅन असेल तर सक्सेस इज नेव्हर फार अवे असं मला वाटतं. थँक्यू मॅम, खरंच खूप मोटिवेटिंग होतं तुमचं सेशन, मला आणि सगळ्यांनाच खरंच आवडलं असेल. थँक्यू मॅम.
थैंक यू मैम. मैम हमारे साथ प्रोफेसर रचना गाटकल और प्रोफेसर आशा थोके भी हैं. मैम आप लोग भी कुछ पूछना चाहेंगे तो पूछ सकते हैं. और इसी में मैम मैं और एक आपके लिए क्वेश्चन है एमपीएससी एस्पिरेंट से, वो बोल देती हूँ. मैम आई एम डूइंग ग्रेजुएशन इन बीएससी एग्री इन कंटिन्यूएशन विद इट विच सब्जेक्ट्स विल बी वेल एंड गुड टू स्टडी सो दैट आई कैन डू ग्रेजुएशन स्टडी विथ प्रिपरेशन ऑफ एमपीएससी. ओके जर बी एस सी एग्री करत असाल तर तुमचा जो एम पी एस सीचा ऑप्शनल पेपर असतो त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. यू पी एस सी इफ यू आर प्रिपेरिंग एम पी एस सीमध्ये तर दोनच पेपर असतात, प्रिलियम्स आणि मेन्स, आणि दोन्ही ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे असतात. तर या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा पार्ट असतो तो करंट अफेअर्सचा, त्याच्याबद्दलच मी बोलेन. कारण मला जास्त एम पी एस सीच्या राज्यसेवेबद्दल काही माहिती नाही आहे. मी जी एक्झाम दिली ती पूर्णपणे वेगळी आहे. बऱ्याचशा लोकांना इव्हन ज्युडिशरीची एक्झाम असते हे सुद्धा माहीत नाही आहे. तर करंट अफेअर्सच्या बाबतीत मी असं सांगेन की योजना सारखे मासिक आहेत किंवा इवन चाणक्य मंडळचे मासिक आहेत काही, योजना, चाणक्य मंडळ, लोकराज्य, तसंच युट्यूबवर काही चॅनेल्स आहेत, राज्यसभा टी व्ही, विजन आय एस, हे जे सगळे क्लासेसचे जे चॅनेल्स आहेत त्या खरंच म्हणजे कुठेतरी तुम्हाला कमी वेळात जास्त इन्फॉर्मेटिव्ह सोर्सेस आहेत. तर त्याचा नक्कीच फायदा घ्या. आणि वेगवेगळे जे न्यूजपेपर, तुम्ही कोणताही न्यूजपेपर जो वाचत असाल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो एडिटोरियल. एडिटोरियलमध्ये जी माहिती दिलेली असते ती कुठेतरी स्पर्धा परीक्षेच्या स्टुडंटच्या दृष्टीनेच दिलेली असते, तर ती नक्की वाचा. आणि न्यूजपेपर तुम्ही कुठलेही रीड करत असाल, मराठी न्यूजपेपर जर तुम्ही रीड करत असाल तर लोकसत्ता पेपर आहे, त्याच्यामध्ये दररोज एक यूपीएससी आणि एमपीएससीशी रिलेटेड सब्जेक्टशी रिलेटेड एक पेज येत असतं. तर इफ यू आर प्रिपेरिंग फॉर इट नक्की वाचा ते, आणि फायदा होईल तुम्हाला त्या बाबतीमध्ये. काही मॅगझिन्स आहेत त्याबद्दलही मी सांगेन की मी माझ्या लीगल मॅगझिन्स लावले होते, पण तसेच एमपीएससी आणि यूपीएससीच्या लोकांसाठी पण काही मॅगझिन्स असतात. त्या मॅगझिनची नावं मी वाटल्यास मी आत्ता नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला मॅडम थ्रू कन्वे करेन त्या मॅगझिनची नावं. ती तुम्ही जर मंथली येतात ती जरी वाचत गेला तरी पण तुम्ही करंट नॉलेजच्या बाबत अपडेटेड होत जाल. थैंक यू वेरी मच मैम. आशा मैम एंड गटकल मैम आप लोग कुछ पूछेंगे क्या मैम? हेलो एक क्वेश्चन शेवटचा प्रश्न. आयुष्यामध्ये हे सगळं करत असताना तुमचं इन्स्पिरेशन कोण होतं? माय इन्स्पिरेशन वाज माय फादर. देन व्हाय? कारण हा सगळा टिपिकल क्वेश्चन आहे, सगळे आपले वडील सांगतात पाठीमागच्या पण इंटरव्ह्यूज मध्ये. मग ते का वडील असण्यासाठी सांगतात की बरेचसे सॅक्रिफायसेस असतात जे तुम्हालाही माहित नसतात जे त्यांनी केलेले असतात. आणि जो माणूस एवढा सॅक्रिफाईस करून सुद्धा तुम्हाला जर सांभाळत असेल, तुम्हाला एवढं चांगलं एज्युकेशन देत असेल, तुम्हाला एक्सपोजर देत असेल, तर त्याच्यापेक्षा जास्त ग्रेट माणूस मला नाही वाटत कोणी असू शकेल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट माझं इन्स्पिरेशन म्हणजे मी ज्यांच्याकडून शिकले ऍडव्होकेट गणेश शिरसाट सर, ही इज अ व्हेरी गुड मॅन विथ अ गुड नॉलेज. आय मस्ट से इट इज अ गुड बेस्ट नॉलेज. सो ही वॉज अ पर्सन विथ हुम आय वॉज लुकिंग एज अन आयडल. आपके बैकग्राउंड में कोई नहीं था, मतलब लीगल बैकग्राउंड से आपके वहां से कोई नहीं था, तो आपके माइंड में कैसे आया कि आपको एडवोकेट बनना है या जज बनना है या एमपीएससी देना? एमपीएससी का तो आपने हालांकि पुणे आने के बाद या फिर जब आप ग्रेजुएशन कर रहे थे तब आपके माइंड में आया, लेकिन आपको एडवोकेट होना है या फिर जज होना है, ये इंस्पिरेशन आपको कहाँ से मिला? जज व्हायचे किंवा ज्युडिशियल ऑफिसर व्हायचे असं काही माइंड मध्ये अजिबातच नव्हतं. ऍडव्होकेट व्हायचे असं नक्कीच माइंडमध्ये होतं. कारण त्या काळात असं व्हायचं की जे 12वी 11वी 12वीला जे सब्जेक्ट असतात किंवा 10वीपर्यंत जे पण सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये मला सायन्स रिलेटेड किंवा मॅथमॅटिक्स रिलेटेड जे सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये स्कोर चांगला यायचा, पण कुठेतरी इंटरेस्टचा पार्ट असतो. माझा इंटरेस्ट असायचा पॉलिटिकल सायन्समध्ये, माझा इंटरेस्ट असायचा सिव्हिक्समध्ये. त्यावेळेस मला असं जाणवलं की करिअर जर करायचं आहे तर ते आपल्या इंटरेस्टच्याच फील्डमध्ये केलं पाहिजे. त्यावेळेस मग मी वेगवेगळे करिअरचे ऑप्शन ते स्क्रोल करत गेले आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की वकिली हा एकमेव असा फील्ड आहे जिथे यू विल हॅव टू कनेक्ट विथ पीपल डिरेक्टली आणि ॲट द सेम टाइम यू विल हॅव टू बी अपडेटेड अबाउट एव्हरी फील्ड. मतलब तुम्ही ज्यावेळेस वकील असता त्यावेळेस तुम्हाला सायंटिफिकही थोडं नॉलेज लागतं, कारण पक्षकार कशा प्रकारचे येतील, कशा प्रकारची केस येईल हे तुम्हाला सांगता येत नाही.
तुम्हाला मॅथमॅटिकल सुद्धा नॉलेज लागतं, तुम्हाला मेडिसिनशी रिलेटेड सुद्धा नॉलेज लागतं. सो असं एक फील्ड होतं जिथं मला माझं नॉलेज पूर्णपणे एक्सप्लोअर करता येऊ शकत होतं. त्यामुळे मी असा विचार केला की इंजिनिअरिंग तर अजिबातच करायचं नव्हतं, आधीपासूनच डोक्यात होतं. मग त्यावेळेस विचार केला की वाय नॉट ॲडव्होकसी, आणि घरात बॅकग्राऊंड नव्हतं त्यामुळे हा एक रिस्कच होती एक प्रकारची, की जरी पास आउट झाले तरी कोणत्या बेसवर वकिली स्टार्ट करायची, कारण ज्यावेळेस तुम्ही कोर्टात उतरता त्यावेळेस तुम्हाला एक कोणतरी सिनियर शोधावा लागतो, किंवा तुम्हाला ॲज अ ज्युनियर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी एखादं बॅकग्राऊंड लागतं. तर दोन्हीपैकी काहीही नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी अकॅडमिशियन होण्याचा विचार केला. कारण ज्यावेळेस थर्ड फोर्थ इयरला आले त्यावेळेस मला प्रोफेसर्सकडे बघून असं वाटायचं की हे पण एक अपिअलिंग फील्ड आहे, इथे सुद्धा लीगल स्टुडंट्सना शिकवायचं असतं, तर मग वाय नॉट टू बी अन अकॅडमिशियन. आणि माझं ओव्हरऑल थोडं नेचर सुद्धा त्या प्रकारे होतं, आणि वकिलीपेक्षा मला ते चॅलेंजिंग जास्त वाटलं, त्यामुळे मग मी नेट सेटच्या एक्झामचा सुद्धा स्टडी केला आणि सेट क्वालिफाय झाले. सो दिस वॉज अ जर्नी, इट वॉज नेव्हर अ डिटरमाइंड की मला हेच करायचं होतं ते करायचं होतं. आय वेंट थ्रू अ फ्लो ऑफ टाईम. फक्त ज्युडिशरी करायची होती हे मला LLB ला आल्यानंतर माहिती मिळाली, आणि त्यानंतर जे माइंडमध्ये फिक्स झालं की आता हे आणि हेच अल्टिमेटली करायचे, दॅट नेव्हर चेंज, अँड अल्टिमेटली रिझल्ट तुमच्या समोर आहे. थैंक यू वेरी मच मैम फॉर मेकिंग द टाइम फॉर अस. आपने टाइम निकाला, फिर सबको गाइड किया, एंड आपके जो स्टोरी है या फिर जो सक्सेस स्टोरी है तो उससे बहुत सारे लोगों को मोटिवेशन मिला एंड बूस्ट हो गए. सो थैंक यू मैम. और ऑडियंस में से किसी को कुछ पूछना है या कुछ बोलने हैं तो बोल सकते हैं, अदरवाइज. यस चंदा मैम. हाँ मैम. यस मैम. I don't want to ask any question, but I just would like to give compliment to Shruti that yes, well done, we are proud of you. In such a small age, you have achieved this kind of success, and it is the result of your hard work, your determination and willpower. Keep growing, keep rising. All the best. नक्कीच एजचा काही मॅटर नाही करत. मला असं वाटतं की कुठल्याही एज मधला माणूस सिव्हिल सर्व्हिस क्रॅक करू शकतो. वेन यू आर अबाउट graduation age and you have been graduate, we have seen success stories of UPSC officer at the age of 23 also. So age is not the criteria to decide what is your knowledge. So mala asa vatta ki pratyekanech ha javes MPSC ani UPSC ha exam shi related javes vichar karat asal tyaves ha kute tari ek option nahi tari ha ani haach ultimate asaj vichar kara. योग्य वेळ आणि परफेक्ट प्लॅन असेल तर 100% यश तुमच्याकडे येतच असतं. मोठी स्वप्न पहा, विचार करायला घाबरू नका. मोठी स्वप्न पहा, मोठी ड्रीम करा. ज्यावेळेस तुम्ही स्वप्न मोठी पहाल त्यावेळेसच तुम्ही मोठं काहीतरी अचीव करत असता. आणि ऑल द बेस्ट टू ऑल द सिव्हिल एस्पिरंट्स. जर मला काही MPSC रिलेटेड एक्झामशी रिलेटेड काही सांगता आलं नाही, कारण माझं बॅकग्राऊंड थोडंसं लीगल आहे आणि मला त्या एक्झामशी रिलेटेड माहिती जास्तच प्रकारे सांगता आली असती, तरी पण मी काही क्वेश्चनचे आन्सर बऱ्या प्रकारे दिलेत असं मला वाटतं. एनिवेज थँक्यू ऑल ऑफ यू फॉर इन्व्हायटिंग मी इन दिस सेशन, अँड होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. थँक्यू व्हेरी मच मॅम. एक्चुअली आपसे यही हमने कंक्लूड किया कि लर्न एवरी डे समथिंग न्यू एंड स्पेशली फ्रॉम द एक्सपीरियंसेस ऑफ अदर्स. It really works. Thank you very much. Thank you all the participants. Okay. Thank you, ma'am. Okay, ma'am. Okay. Yes. Yeah. Thank you. Thank you, ma'am. Yes.